मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मानपाडा गावामध्ये हा प्रकार, खुनाचा प्रकार उघडकीला आलेला आहे. काल दिनांक 24 सप्टेंबर 2023 या दिवशी सायंकाळी आम्हाला 9 वाजता कॉल प्राप्त झाला होता. त्या अनुषंगानं आम्ही घटनास्थळावर गेल्यावर अशी माहिती मिळाली की लीलावती मनोज अग्रहरी यांचा पती नामे मनोज अग्रहरी याने, त्यांना 4 मुली आहेत, त्यापैकी एक दुसऱ्या क्रमांकाची मुलगी नामे लवली वय 10 वर्ष तिचा एका ओढणीनं गळा आवळून खून करून तो पळून गेलेला आहे. अशा प्रकारची फिर्याद ही आईने कामावरून परत आल्यानंतर, तिला हे आढळून आल्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन दिली. त्यानुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 758 कलम 302 भादवीप्रमाणे पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी घटनास्थळावरून पसार झालेला होता आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या DB पथकामार्फत त्याचा कसून शोध करण्यात आला आणि रात्रीच त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. हत्याकरणामागचं कारण प्रथमदर्शनी असं दिसून येतं की त्यांना 4 मुली होत्या, 4 मुलींची जबाबदारी होती आणि त्यातली दुसऱ्या क्रमांकाची ही जी मुलगी होती ती विशेष बालिका होती. तिच्यावरती उपचार 1-2 ठिकाणी सुरू होते, मात्र परिस्थिती हालाकीची होती. शिवाय मनोज हा जो ज्याने खून केला तो जो वडील आहे त्याला दारूचं अत्यंत व्यसन होतं, तो पत्नीला आणि इतर मुलांनाही मारहाण करायचा. त्याच्यापूर्वीही मागच्या आठवड्यात तिला त्यांनी मारलं होतं तिच्या कमरेवरती, त्यामुळे ती चालू शकत नव्हती.